नमस्कार. एका गाण्याच्या काही ओळी उगाच मला आठवत आहेत, त्या वाचून दाखवून मग आजच्या विषयाला मांडायला सुरुवात करावी असं मला वाटतंय. गाण्याच्या ओळी बघूया. इथे फुलांना मरण जन्मता, दगडाला पण चिरंजीविता, बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माती कुठार, लबाड जोडीते इमले माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार, वाईट युतके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले, या पृथ्वीच्या पाठीवरणा मानसास आधार. उद्धवा अजब तुझे सरकार. या कवितेच्या ओळी, या गाण्याच्या ओळी ऐकल्यानंतर माझं मन उगाचच वेगवेगळा विचार करू लागलं. खरंच असं आहे का? पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, इथे फुलांना मरण जन्मता, म्हणजे जन्मल्याबरोबर मरण कधी याचा विचार नक्की होतो, आणि दगडांना चिरंजीविता प्राप्त होते, ते तसेच पडून जातात, अशी स्थिती आहे का? अशी स्थिती आपल्याकडे आहे का? खूपच जरा इमोशनल या कॅटेगरीतलं वाटतंय ना. होय, इमोशनल या कॅटेगरीतच मला वाटतंय. माझ्या मनात काही प्रश्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उगाच राम मंदिर बांधण्याच्या भानगडीत पडले. उगाच पंतप्रधान मोदी उगाच चारधाम यात्रेचा मार्ग सुखकर करण्याच्या भानगडीत पडले. पंतप्रधान मोदींनी वाराणसीच्या विश्वनाथाचा कॉरिडॉर उगाच्या उगाच निर्माण केला असं मला वाटतंय. तुम्ही म्हणाल कुलकर्णी काय पलटी मारली की काय, अचानक हिंदुत्वाची चांगली बाजू मांडता मांडता उगाचच केलं उगाचच केलं असं का म्हणताय? हो, खरंच उगाच केलं असं वाटतंय. एवढं सगळं केल्यावरती, म्हणजे विश्वनाथाचं मंदिर सुंदर केल्यावरती, रामलला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर, चारधामची यात्रा सुखकर केल्यानंतर, बाकी सगळे हिंदू धर्मियांचे मार्ग निर्वेद केल्यानंतर सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मताचा जोगवा मागत दारोदार फिरावं लागतंय, म्हणून मला वाटतं पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार. चांगल्यालाच परीक्षा द्यावी लागते, चांगल्यालाच उत्तरं द्यावी लागतात, आरोप चांगल्यावरतीच होतात. अगदी खरं आहे. गंमत दुसऱ्या बाजूनी पण आहे, गंमत दुसऱ्या बाजूनी पण आहे. गंमत कशी आहे बघा. एकीकडं 75% 80% म्हणवल्या जाणाऱ्या समाजाची सगळीच भावना, अभिमान, स्वाभिमान जपणाऱ्या व्यक्तीला त्याच समाज बांधवांच्याकडे मतांचा जोगवा मागत फिरावं लागतंय, आणि दुसरीकडे बांधून देतो म्हणणाऱ्यांना, बघा नुसतं बांध नाही, बांधून देतो जो विवादास्पद ढाचा पडला तो बांधून देतो म्हणणाऱ्यांच्या मागे एक मोठी वोट बँक उभी राहते. जर मोदींनी मंदिर बांधण्याच्याऐवजी पाडलेला ढाचा बांधला असता तर एक मोठी वोट बँक त्यांच्या मागे उभी राहिली असती, म्हणून मला वाटलं उगाचच मंदिरं बांधली, पाडलेले विषय बांधले असते तर कदाचित त्यांच्या मागे एक वोट बँक उभी राहिली असती. मी हे करावं म्हणून नाही आहे बोलत, हा हे करावं म्हणून नाही आहे बोलत. मी बोलतो यासाठी की ज्या माणसांनी आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये विश्वास भरला, अभिमान भरला, प्रत्यक्ष फळं दाखवली, त्याला न सांगता त्याच्या मागे एक शक्ती उभा करण्याचं काम ज्या समाज बांधवांनी करायला हवं ते करतायत का, हा माझा मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर मला देण्याची आवश्यकता नाही आहे, ते मला देण्यापेक्षा प्रत्येकाने मनाला द्यायचं ठरवलं तर जास्त बरं होईल, जास्त बरं होईल. मी कुणाला मतदान करा वगैरे असल्या काही आव्हान करत नाही, हा मला करायचं पण नाही आहे.
एवढं सगळं केल्यावर आव्हान करावं लागणार असेल तर त्यापेक्षा दुर्दैवी ते आव्हान करणारे तर आहेत, तसेच करणाऱ्यांनाही करा म्हणणारे सुद्धा माझ्यासारखे अनेक जण दुर्दैवी होत असतील, त्यामुळं कोणाला कराविरा असलं काही आव्हान करणार नाही. माझं म्हणणं एक आहे की ज्या विषयात आपण जाणार आहोत पुढे, ज्या विषयात देशाला पुढे न्यायचं आहे, त्यात काय झालंय बघून निर्णय घ्या. हे आव्हान सुद्धा करावं लागतंय, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती असणार आहे माझ्यासाठी तरी. बघा, लक्षावधी लोकांना घरं मिळाली, लक्षावधी लोकांच्या घरापर्यंत वीज पोहोचली आहे, लक्षावधी लोकांना सिलेंडर मिळतंय, गॅस सिलेंडर मिळतंय, कोट्यावधी लोकांना अब्जावधी रुपयांचं धान्य मागच्या 5 वर्षापासून, 4 वर्षापासून तरी मोफत मिळतंय कोरोनाच्या काळापासून. कोट्यावधी लोकांना धान्य मिळत आहे, लक्षावधी लोकांच्या पर्यंत वीज पोहोचली आहे, लक्षावधी लोकांना घराचा लाभ मिळाला आहे. तरीही जोगवा मागत फिरावं लागणार आहे का याचा विचार लाभ मिळणाऱ्यांनी आणि ज्याचं कौतुक केलंय त्या लोकांनी करावा. म्हणजे देणाऱ्यालाच जर मागत जावं लागणार असेल तर देणाऱ्यांनी किंवा हे करणाऱ्यांनी ज्यांच्यासाठी केलंय त्यांनी काय करतायत हा माझ्या मनातला मोठा प्रश्न आहे. या देशानं सर्जिकल स्ट्राईक केली, या देशानं 370 रद्द केला, या देशाच्या सरकारने काश्मीरला शांत केलं, पाकिस्तानची शक्ती अर्ध्यावर आणली, देशांतर्गत पर्यटन वाढवलं, एक सशक्त भारत उभा केला, तरीही खात्री करून द्यावी लागतीये आणि म्हणावं लागतंय दे दे बाबा, उगाच केलं म्हणून तर वाटतं मला. हा देश जगामध्ये 11व्या क्रमांकावर होता, आजही काही लोक फोर्ब्सची यादी फिरवतात, 11व्या क्रमांकावर होता, त्याला मागच्या 10 वर्षात 5व्या क्रमांकावर आणलं, 6 जागांची वाढ झाली, देशाचा स्तर उंचवला आणि पुढे खात्री ही आली आहे की तो आता पहिल्या 3 मध्ये जाईल, सक्षमतेच्या दृष्टीनं पहिल्या 3 मध्ये जाईल. हा देश सशक्त होतोय, समृद्ध होतोय, हा देश मंगळावर गेलाय, हा देश चंद्रावर गेलाय, अंतरिक्षातील टेक्नॉलॉजी विकसित करतोय, आणि तरीही या देशातल्या भाबड्या जनांना पटवून द्यावं लागतंय आणि पुन्हा जोगवा मागावा लागतोय, यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती असेल? अहो, या देशातल्या धार्मिक विषयांना काय महत्व दिलं गेलंय? काशी विश्वनाथाचा कॉरिडॉर झालाय, अयोध्येमध्ये रामलला प्रस्थापित झालेत, अयोध्या ते प्रयागराज श्रंगवेरपूर सहित हा सगळा परिसर विकसित झालाय, या देशातल्या 4 धाम यात्रा सुखकर व्हाव्यात यासाठी महामार्ग तयार केले गेले आहेत, या देशातल्या धार्मिक पर्यटनाला असा काही रंग चढतो आहे की यातून कोट्यावधी नव्हे अब्जावधी रुपयांची उलाढाल होते आहे, या देशाला समृद्ध केलं गेलंय, सशक्त केलं गेलंय, इथल्या नागरिकांच्या तळातल्या लोकांच्या पर्यंत सुविधा पोहोचविण्याचा प्रयत्न होतो आहे आणि आमच्या आस्था आणि धार्मिक विषयाला खूप मोठं केलं जातं आहे, तरीही मागणी काय होती आहे, तरीही स्थिती काय होती आहे, मतांचा जोगवा मागत फिरावं लागतंय. म्हणून मला वाटलं ते मी बोलतोय, या देशात पतिव्रतेच्या नेहमी गळ्यात धोंडा असतो, फुलांना जन्मतःच मरण निश्चित असतं, दगडांना चिरंजीवित्व प्राप्त करून दिलं जातं, चांगल्याला परीक्षा द्यावी लागते आणि या परीक्षेत सुद्धा सहकार्य करायला सामान्य माणसं उतरतात का? ते उतरत नसतील तर उतरायला हवेत, एवढंच मला वाटतंय आणि एवढंच आजच्या निमित्ताने सांगायचं. धन्यवाद.